नाशिकमध्ये घाटात एका वळणावर ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात प्रवासी बस दरीत कोसळल्याचा एक प्रकार समोर आलेला आहे. 7 जुलैची ही घटना आहे. ड्रायव्हरच्या गाडीवरील ताबा सुटला आणि बस दरीत कोसळली. बसमध्ये गुजरातच्या सुरतमधील 70 प्रवासी होते. एका प्रवाशाने हा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला आहे. आजूबाजूचा नजारा टिपताना त्याच्या कॅमेऱ्यामध्ये हा अपघात देखील कैद झालेला आहे. या व्हिडिओमध्ये पुढे महिलांच्या किंचाळ्या, लहान मुलांच्या किंचाळ्यासुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये सुरुवातीला एक व्यक्ती खिडकीच्या बाहेर आपला मोबाईल काढून बाहेरचे दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात बस ड्रायव्हर काय करतो की ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला वळणच घेता आलेलं नाही. या घटनेमध्ये जीवितहानी झालेली आहे की नाही हे अद्याप कळू शकलेलं नाही, परंतु काळजीही घेतलीच पाहिजे. सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे. पावसाळ्यात अशा घटना घडत असतात, त्यामुळे लोकांनी काळजी घेतली पाहिजे अशा प्रतिक्रिया अनेक लोकांनी दिलेल्या आहेत. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता.